जरांगे पाटलांची प्रकृती बिघडलेली आहे. जरांगेंवर संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक प्रकृती बिघडल्यानं जरांगेंना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बोरगाव दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला आणि सहकाऱ्यांनी त्यांना तातडीनं छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलंय. डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याचीही तपासणी केली जाते. तर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यांना संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची आता आरोग्याची तपासणीही केली जाते. मनोज जरांगे पाटील हे बोरगावमध्ये दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलंय आणि आता त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत. डॉक्टरांकडून देखील त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आणि त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यांच्या सत्यांना उपचार करण्यासाठी संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे हे दौऱ्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. डॉक्टरांकडून काही माहिती देण्यात आली आहे. प्राची, सत्य आता काही वेळापूर्वीच त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. डॉक्टर त्यांची आता तपासणी करत आहेत. त्यांचं बीपी असेल, शुगर असेल किंवा इतर ज्या तपासण्या असतात त्या सध्या तपासण्या चालू आहेत. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या तपासण्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला स्पष्ट सांगता येईल की नेमकं त्यांची त्यांना नेमकं काय झालं, कशामुळे त्यांना अशक्तपणा किंवा जो प्रकृती खालावी ते कशामुळे झाल्याचं कारण समजलं. सध्या तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याकरता सलाईन लावण्यात आलेली आहे आणि पुढील उपचार त्यांच्यावरती डॉक्टर करीत आहे आणि थोड्या वेळातच माहिती पडेल नेमकं येथे आजाराचं कारण काय होतं. सचिन, मनोज जरांगे नेमक्या कोणत्या दौऱ्यावर गेलेले होते आणि त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती झाली ज्याच्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं? प्राची, हे बीड जिल्ह्यातील बोरगाव आहे. त्या बोरगावमध्ये ते दौऱ्या भेटी गाठी करत होते. समाज बांधवांची त्यांचे दौरे सुरू आहेत. तर आज बोरगावमध्ये ते होते आणि बोरगावमध्ये ते समाजाशी भेटी गाठी करणार होते. मात्र तत्पूर्वी त्यांना अशक्तपणा जाणवला आणि त्यांना चक्कर त्या ठिकाणी आली. चक्कर आल्याने ते काही वेळ ते बसून राहिले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर कडे रुग्णालयात आणली आणि त्यांना आता या ठिकाणी दाखल केलेलं आहे. त्यांना चक्कर येत होत्या सातत्याने, अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी कुठल्याही पद्धतीची रिस्क न घेता सहकाऱ्यांनी त्यांना आता रुग्णालयात दाखल केलेलं आहे आणि पुढील उपचार त्यांच्यावर सध्या सुरू आहेत. धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.